लोकनायक न्यूज। शाखा शिवसेनेची आहे आणि शिवसेना ठाकरेंची आहे, यासाठी कोणत्या सातबाऱ्याची गरज नाही। कोणाच्या हातात आउटघटकेची सत्ता असेल ती सुद्धा घटनाबाह्य, म्हणून शिवसेना किंवा शिवसेनेच्या शाखा या त्यांच्या मालकीचा होत नाही। 31 डिसेंबर नंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल, पण ज्या पद्धतीनं मुंब्र्यातल्या शाखेवर बुलडोजर फिरवून सत्तेतल्या डुप्लिकेट शिवसेनेनं जो माज दाखवला, तो माज काल जे हजारो शिवसैनिक मुंबऱ्यात उतरले त्यांनी हा माज उतरवला। आता कोणी काही बोलू द्या, इथून वळले तिथून वळले, इथून यूटर्न घेतला, असं मॅगज होतो। मुख्यमंत्र्यांना शोभत नाही। जरी तुम्ही बेकायदेशीरपणे बसला असला तरी या राज्याचे मुख्यमंत्री आहात। हजारो शिवसैनिक काल रस्त्यावर उतरले, सत्य आहे। शिवसेना पक्ष प्रमुख त्या शिवसैनिकांचं नेतृत्व करण्यासाठी आले एका शाखेसाठी। शाखा हे पवित्र मंदिर आहे, तुम्ही त्या मंदिरावर बुलडोजर फिरवला, काय मिळवलं? शिवसैनिक जागा झाला आणि काल मुंब्र्याला उतरला। ठीक आहे, पाहू ना काल जे फुरफुरत होते जास्त, बरं का, सत्तेच्या जोरावर बळावर, बरं का, त्यांचं काय करायचं आम्ही पाहू नंतर। पण यापुढे कोणत्याही शिवसेनेच्या शाखेवर अशा प्रकारे आक्रमण किंवा अतिक्रमण केलं तर काल फक्त एक झलक होती, ट्रेलर होता। याच पद्धतीनं एकत्रित सामुदायिकपणे तोडीस तोड उत्तर आणि प्रतिहल्ला केला जाईल। शिवसेनेच्या शाखा तुमच्या बापाच्या नाही, त्या बाळासाहेब ठाकरेंचे आहेत, आणि बाळासाहेब ठाकरेंशी तुमचं काही नातं नाहीये। बाळासाहेब ठाकरेंनी कधीही गद्दार आणि बेमानांशी नातं ठेवलं नाही, एवढं मी सांगू इच्छितो। का ठीक आहे, जोपर्यंत सत्तेवर तोपर्यंत एन्जॉय। कळेल ना, जर हजारो शिवसैनिकांच्या ताकदीला ते पुष्काबार म्हणत असतील, याचं कारण असं आहे की त्यांचा फटाका भाजपमध्ये गेल्यामुळे विजला। हा, आता भारतीय जनता पक्षाचे मांडलिक आहेत, त्यांना असंच बोलावं लागेल। ते आता भाजपच्या प्रचाराला चार राज्यात जाणार आहेत, भाजपच्या प्रचाराला चार राज्यात जाणार आहेत, काय करणार? जाऊन तिथे खोकीच घेऊन जाणार ना, का विचार आहे का आपल्याकडे? अरे, चार राज्यात प्रचाराला जाण्यापेक्षा मुंबई ठाण्यासह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका घ्या आणि इथे प्रचार करा। तुमचा जो काय आहे तो ती दाखवा हिंमत तुमच्या, ते उठसुटते ते ग्रामपंचायतीने दाखवलं। काय दाखवलं ग्रामपंचायतींनी? कोणत्या चिन्हावर लढतात ग्रामपंचायती, कोणत्या पक्षावर लढतात ग्रामपंचायती, हे जर मुख्यमंत्र्यांना माहीत नसेल की ग्रामपंचायतीमध्ये कोणता पक्ष आणि चिन्ह लढत नसेल, हा, तर ते काय राजकारण सांगतायत आम्हाला? अभ्यास करा, चार पुस्तकं वाचा, इतिहास वाचा, भूगोल पहा आणि मग बोला। तुम्हाला शिवसेनेचा इतिहास माहीत नाहीये, तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचा विचार माहीत नाहीये। भाजपच्या प्रचाराला चार राज्यात जाणार आहेत, भाजपच्या प्रचाराला चार राज्यात जाणार आहेत, काय करणार? जाऊन तिथे खोकीच घेऊन जाणार ना, का विचार आहे का आपल्याकडे? अरे, चार राज्यात प्रचाराला जाण्यापेक्षा मुंबई ठाण्यासह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका घ्या आणि इथे प्रचार करा। तुमचा जो काय आहे तो ती दाखवा हिंमत तुमच्यात, ते उठसुटते ते ग्रामपंचायतीने दाखवलं। काय दाखवलं ग्रामपंचायतींनी?
कोणत्या चिन्हावर लढतात ग्रामपंचायती, कोणत्या पक्षावर लढतात ग्रामपंचायती, हे जर मुख्यमंत्र्यांना माहीत नसेल की ग्रामपंचायतीमध्ये कोणता पक्ष आणि चिन्ह लढत नसेल, हा तर ते काय राजकारण सांगतायत आम्हाला? अभ्यास करा, चार पुस्तकं वाचा, इतिहास वाचा, भूगोल पहा आणि मग बोला. तुम्हाला शिवसेनेचा इतिहास माहीत नाहीये, तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचा विचार माहीत नाहीये, तुम्हाला शिवसैनिकांची जिद्द आणि अस्मिता माहीत नाहीये. और चला मुरारी हिरो बनने चलिए. चलाया गया उसके बाद आपने कहा कि ये छाती है और अगली बार क्या कर. जिस तरह से मुंब्रा के शाखा के ऊपर बुलडोजर चलाया गया, ये सत्ता की और खोके की मस्ती है. 50-50 खोके वाले थे वहां सब, लेकिन कल हजारों शिवसैनिक आपने देखा होगा, हजारों शिवसैनिक मुंब्रा में धड़क दी. उद्धव ठाकरे साहब खुद थे, नेतृत्व कर रहे थे. अगर हम चाहते तो कल उस शाखा का ताबा ले सकते थे, घुस सकते थे अंदर, लेकिन दिवाली है, हम इस राज्य का माहौल खराब नहीं करना चाहते. बेईमान गद्दार लोग हैं सामने, और जब गद्दारों के हाथ में सत्ता जाती है तो रावण बन जाता है, कौंस मामा बन जाता है, चंगेज खान बन जाता है. तो हमने देखा, हम घुस सकते थे ना अंदर कल, अपने देखा होगा क्या माहौल था, कैसा माहौल था, लेकिन खून खराबा होता है, दंगे होते, और हमने आह्वान किया. 2024 में मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उनकी मांग का सरकार से पुलिस समझना चाहिए, ऐसा आपने कहा. मैंने ये कहा, आज भी बोल रहा हूं, पुलिस की मैंने कल हतबलता देखी है, हताशा देखी है, दुर्बलता देखी है. पुलिस पर मैंने देखा, चोर और डकैते की रक्षा कर रहे थे, जिसने हमारे शाखाओं के ऊपर डकैती किया उनकी रक्षा के लिए पुलिस खड़े थे. ये पुलिस का काम नहीं है. तो मैं कहना चाहता हूं कि 2024 में हम सत्ता में होंगे और आप भी अपने जगह पे होंगे. सर आपसे सामने एक आर्टिकल आने लगा है कि बताइए. हाँ, कल आपने एनसीपी को लेके सवाल उठाया. इसके एनसीपी को लेके जो अजीत पवार का गुट है, शरद पवार से मिले अजीत पवार जाके, आपने कहा कि एक अलग गलत मैसेज जाता है. देखिए, मेरी आज सुबह बात होगी उनसे, मुझे लगता है खुद शरद पवार साहब इलेक्शन कमीशन में जाकर बैठते हैं. वो लड़ाई है राजनीतिक, वो जारी रहेगी, हम सब एक साथ हैं. चलिए, थैंक यू. एक लास्ट सवाल, महादेव, भगवान महादेव को लेकर सवाल उठाया सीएम. इसका भगवान महादेव. हाँ सर, सामने मध्ये एक आर्टिकल आलेला आहे की ठाण्यातील शिवसेना प्रमुखांचं स्मारक ते बाडाला जाण्याचा गाड घेतल्याचा एक आर्टिकल आलेला सामने. वाचा ना, पूर्ण वाचून प्रश्न विचार. लोकनायक न्यूज़.